आणखी एक आम्हाला समालोचक इथं लाभलेला आहे, ते हसुराबजी घरत, पुरणपूर्व विभागाचे एक समालोचक इथं लाभलेले आहेत। बराचसा वेळ इथं गेलेला आहे, बराचसा वेळ वाया गेलेला आहे। इथे सकाळी 10 वाजल्यापासून इथं हॅलो पब्लिक सुद्धा आलेली होती। याच दरम्यान विनंती असेल जगन्नाथ पाटील पाटील पडा जगन्नाथ पाटील पाटील अण्णा या व्यासपीठ या 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 नक्कीच आपला अर्थ जाऊ या प्लीज अण्णा बीसी संघाचे अध्यक्ष सन्मान एनडी पाटील आपला सिनियर एनडी पाटील सर आपण देखील व्यासपीठावर या खऱ्या तर नक्कीच मित्रांनो कोपरा आणि कोपरवली नक्कीच बहुतांश आम्ही नक्कीच एकत्र एक फ्रेंडशिपचा सामना खेळत असतोय आणि आज आमच्या आयोजकांबद्दल सन्माननीय आमचे पाटील पडतील आमच्या जगन्नाथ पाटील यांचं देखील उपस्थित त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। हॅलो पंच रणजीत म्हात्रे आणि चरण म्हात्रे हे दोन पंच वेळ गेलेला आहे, बराचसा वाया गेलेला आहे, आता वाया घालवू नका। दीड तास वाया गेलेला, दीड तास, तब्बल दीड तास, ह्या दीड तासामध्ये दीड सामना झाला असता संघ न आल्यामुळे दीड तास वाया गेलेला आहे। खऱ्या अर्थाने मित्रांनो आज खूप उशीर झाला सामन्याला आयोजनाबद्दल नक्कीच मित्रांनो बऱ्याच जणांचं आयोजन एक टाईट आयोजन असतं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आयोजन माध्यमातून आपण खूपच उशीर आयोजनाला झालेला आहे मित्रांनो। असं वाटतं की या ठिकाणी खऱ्या अर्थाने योग्य त्या वेळी योग्य त्या सामना सुरू झाला की नक्कीच एक सुंदर आयोजन होत असतं मित्रांनो। परंतु सुंदरच्या माध्यमातून जवळ 1.5-2 तास लेट झालेला आहे आणि लेट का झालं तर मित्रांनो सर्वांना माहिती आहे नक्कीच पुण्याच्या सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत आहे। तर पुन्हा त्या सामन्यासाठी आपण विनंती करतोय आपल्या सर्व सर्वांनी दिनेश्वर गातडी सर असतील हसुराम घरत आणि आता चेतन पाटील हे सर्वांच्या जगाचा आवाज आपण पाहू शकाल। धन्यवाद धन्यवाद मुनाजी। चौथ्या दिवसातील हा पहिला सामना खोपटा वर्सेस आवरे या दोन्ही संघामध्ये सामना सुरू होत आहे। प्रथम आवरे संघाच्या संघ नायकांना नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे ते खोपटेच्या संघाला आणि खोपटे संघाची सलामीची जोरगोळी मैदानामध्ये क्षितिज आणि राज ही सलामीची जोरगोळी मैदानामध्ये दोन्ही बंधुराज त्यांचे पिताश्री हे सेवन स्टार संघाचे मधल्या फळीमध्ये खेळणारे असे फलंदाज होते आणि त्यांचा वारसा मात्र जपताना दिसतात त्यांचे दोन्ही पुत्र राज आणि क्षितिज। परवा जर आपण राजची जर फलंदाजी ह्या मैदानामध्ये पाहिली असेल कोणी तर कधीच विसरू शकणार नाही अशी राजची फलंदाजी आणि त्याच्या अगोदर श्रीकांतनं फलंदाजी केली होती की त्याने 21 चेंडूमध्ये 60 धावा उभारल्या होत्या। त्याला प्रत्युत्तर नाही म्हणतात पण त्याची खेळी जी झाली होती राजची त्यांनी 17 चेंडूमध्ये 68 धावा उभारल्या होत्या अशी अप्रतिम फलंदाजी इथं पाहायला मिळाली होती परवाच्या दिवशी आणि ते संघ इथे खेळताना दिसतात। गोलंदाजी मार्कवर आहे तो सुभाष भोईर गोलंदाजी मार्कवर क्षेत्रक्षण जर पाहिलं किपर एस्टॅनजवळ एक आहे पॉईंट एक स्लीप एक आहे एक पॉइंटच्या दिशेला एक आहे मिड ऑफच्या दिशेला क्षेत्रशक जातोय एक इथं स्क्वेअर लेगच्या दिशेला एक क्षेत्रशक आहे मिड विकेट सीमारेषेवर क्षेत्रशक लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्रशक आणि एक सिली मिड ऑनला अशी व्यूहरचना रचली त्या गोलंदाजानं आणि त्याच्या कर्णधारानं सुभाष भोईर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा कटाची सज्ज राज स्ट्राईक एंडला चार षटकांचा सामना चौथ्या दिवसातील पहिला सामना खोपटा वर्सेस आवरे आणि दरम्यान षटकाला सुरुवात षटकातील पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द मारा चेंडू मात्र सुरेख असा चेंडू उजव्याच्या किंचित बाहेरून जाणारा चेंडू मात्र राजला नीटसा काही खेळता आला नाही चेंडू जातो किपरच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव चेंडूची फेकी होते इथे सुभाष भोईरची।
पुन्हा सुभाष हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर जाताना दिसतोय. कीपर यष्ट्यांच्या बराचसा पाठीमागे आहे. इथे एक शॉट फाईन लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्यांनी ठेवलेला आहे. षटकातील दुसरा चेंडू सुभाषचा राईट आर्म ऑर्डर. हा चेंडू मात्र आता मात्र चेंडूला थोडीशी त्यांनी उसळी दिली. त्याला वाटलं राजला की पहिला चेंडू थोडा लो होता, बॅट त्याची थोडी वर गेली होती, दुसरा चेंडू त्या पद्धतीने पडेल की काय. त्या दृष्टीकडून त्यांनी बॅट मात्र त्यांनी खाली खालून घेतली, चेंडूने मात्र उसळी घेतली. चेंडू गेला तो कीपरच्या ग्लोव्ज मध्ये. निर्धाव चेंडूची फेकी होते पुन्हा सुभाष भोईरची. पुन्हा सुभाष भोईर राईट आर्म ओव्हर द मारा करण्यासाठी पुन्हा सज्ज होतोय. षटकातील तिसरा चेंडू मधल्या टाकला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू तटवलाय. चेंडू मात्र सीमाच्याकडे चेंडू जातोय आणि सीमाच्या बाहेर येण्याचा चौकार. इथे दर्शनला मात्र हा चेंडू काय गॅदर करता आला नाही. दर्शन थोडासा वाकला गेला, चेंडू मात्र झपकन पाठीमागे गेला. चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. चौकाच्या साहेबने आपली सलामी दिलेली त्या राजनं आणि तीन चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद चार अशी सुरुवात खोपटे संघाची. चार षटकांचा सामना आयोजकाने आयोजित केलेला आहे. इथे षटकातील चौथ्या चेंडूची फेकी करण्याची पुन्हा सुभाष राईट आर्म ओव्हर द मारा. सुरेख अशी एक गोलंदाजीची पृथक्रम म्हणावं लागेल ते सुभाष. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू चौका, पुढचा चेंडू चेंडू मात्र पुन्हा अतिशय सुरेख चेंडू आणि पुन्हा मारण्याच्या नादामध्ये रास सारखा फलंदाज झाला तो बीट करतोय. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. चार चेंडू इथे संपलेले आहेत आणि चार चेंडू नंतर धावा धाव पालका बरं बिनबाद चार. पहिला दुसरा निर्धाव, चौथ्या तिसऱ्या चेंडू वाला चौकार आणि चौथा चेंडू निर्धाव. षटकातील पाचवा चेंडू राईट आर्म ओव्हर. हा चेंडू मात्र सुंदर पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू तटवला त्यांना आणि आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे तिथे आणि दरम्यान धाव काय मिळाली नाही. पाच चेंडू इथं संपलेले आहेत आणि पाच चेंडू मध्ये एक चौकार जर सोडला तर चार चेंडू पुढे अतिशय सुरेख फेकलेत. इथे सुभाषनं निर्धाव चेंडू फेकले चार, पाच चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद चार. षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर. फुलटा चेंडू फुलटा चेंडू खरपूर समाज होतो पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू वन बॉल सीमाच्या बाहेर आणि हा चौकार सुभाष कडे. धन्यवाद डीजे मास्टर. एक सुभाषनी किती मोठी चूक केली इथे की पाच चेंडू अतिशय सुरेख टाकलेला असताना मात्र शेवटचा चेंडू राज सारखाला त्यांना फुलटा चेंडू टाकला आणि त्यांना मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू भिरकावून दिला आणि एक फर्स्ट बॉल चेंडू मात्र सीमाच्या बाहेर धाडून दिला आणि दोन चौकाच्या सहाय्याने राज वैयक्तिक आठव्या दशके खेळतोय आणि संघ पोहोचलेला होतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आठ. स्ट्राईक येणार त्याला दिसतोय त्याचं. बंधुराज क्षितिज चेंडूची पाहणी करतोय. वेळ घालवू नका कृपया. चार षटकांचा इथे सामना. दुसरं षटक कोणाला, दुसऱ्या षटकासाठी कोणाला पाचारण करतोय तेवढं आपल्याला पाहायचं आहे. काल आपण परवा दिवशी इथे जे सामने झालेले होते की अतिशय सुरेख दोन इथे हाफ सेंचुऱ्या लागल्या होत्या. श्रीकांतची पहिली लागली होती, नंतर राजची लागली होती आणि विशेष म्हणजे क्षितिजला सुद्धा सोनारीला बारा चेंडू मध्ये एक हाफ सेंचुरी लावलेली होती. 52 धावा सोनकर, सोनकरला 12 चेंडू मध्ये त्यानं 52 धावांची धुलाई केली होती. असे दोन्ही बंधुराज मात्र आपल्या क्रीजवर खेळताना दिसतात. पाहूया इंद्राणी स्टेडियम मात्र अतिशय सुरेख. प्रत्येक खेळाडूला मात्र खेळण्याचं एक संधी इथं दिलेली आहे इंद्रायणी स्टेडियम वर खेळण्याची. हर्षद पाटील पाटील पडा व्यासपडा लगेच या. हर्षद पाटील पाटील पडा. धन्यवाद धन्यवाद. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. रोहित गोलंदाजी मार्कवर. रोहित गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करण्यासाठी. षटकातील पहिला चेंडू क्षितिजला फुलटा चेंडू, फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा घेतो. पाहूया ऑफच्या दिशेला चेंडू तटवला त्याने. एक दोन निश्चितच मिळते इथे क्षितिजला एका धावेने. क्षितिजनं आपलं खातं खोललंय एका धावेने वाढ आणि हा नो बॉलचा इशारा पंचांकडनं आणि थ्री हिट आहे म्हणजे दोन धावा मिळतात त्या संघाला. एक क्षितिजला एक आणखी एक संघाला. अच्छा दोन धाव मिळतात त्या संघाला. दोन धावेने वाढ. संघ बिनबाद 10 या धावसंख्येवर. फीट रोहित रोहित गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू त्याने नो बॉल वगैरे टाकलेला आहे. तसेच उरण पूर्व विभागाचे सदस्य खोपट्याचे किरण मात्रे त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. किरण मात्रे त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचे दोन्ही चिरंजीव इथे खेळताना दिसतात.
किरण मात्रे त्यांनी व्यासपीठावर यायचं इथे खेळाला आता सुरुवात क्षेत्रक्षण त्याच पद्धतीने सजवले त्या गोलंदाजानं गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा काढण्यासाठी पुन्हा सज्ज होते षटकात पहिला चेंडू हा चेंडू मात्र सूर्य चेंडू मारला तर शॉर्ट मिड विकेटला चेंडू तटवला त्यानं एक धाव तर निश्चितच मिळतो दुसऱ्या धावसाठी धाव ते थ्रो येतो तर किपरच्या ग्लोव्ह मध्ये नाही परंतु त्याचा फायदा मात्र मिळतोय तर ते राजला दोन धावीने पुढे जातो राज पोहोचतो तो 10 धावसंख्येवर आणि संघ पोहोचतो एक षटक आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 अशा धावा धावपळका पाहायला मिळतात इथे खोपटे संघाच्या चार षटकांचा सामना पहिल्या षटकामध्ये दोन लगातार दोन चेंडू निर्धाव फेकले तिसऱ्या चेंडूवर चौकार चौथा पाचव्या चेंडूवर निर्धाव गेला आणि शेवटच्या चेंडूवर चौकार अशा एकूण धावा पहिल्या षटकामध्ये 8 उभारल्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू नो बॉल टाकला त्याच्यावर एक धाव काढली दोन धाव मिळाल्या आणि पुन्हा दुसऱ्या चेंडूवर पुन्हा दोन धाव मिळवलेल्या अशा चार धावा मिळतात षटकातील प्रथम चेंडू हा चेंडू मात्र सुंदर उंच मारला डीप मिड विकेट सीमाच्याकडे धाडून दिला आणि सीमाच्या बाहेर आले षटकार एक प्रेक्षणीय असा फटका इथं राजच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो धन्यवाद डीजे मास्टर सुरेख असा फटका बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू आणला आणि डीप मिड विकेटच्या सीमाच्या बाहेर हा धाडून दिला आणि षटकाच्या सहाय्यानं राज हा वैयक्तिक 16 धावसंख्येवर खेळतोय तर संघाची धावसंख्या धावपळका पाहायला मिळते ती आपल्याला बिनबाद 18 अशा धावपळका पाहायला मिळते खोपटे संघाचे पहिलं षटक अतिशय सुरेख असं फेकलं होतं पेश केलं होतं ह्या सुभाष भोईरनं परंतु इथे रोहित नी मात्र पहिला चेंडू नोबॉल टाकला आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार मारलेला आहे कोपरोली गावचे सामाजिक कार्यकर्ते पर पाटील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे परशुराम रघुनाथ पाटील उर्फ पर पाटील खेळ थोडासा थांबलेला आहे त्यातील राजच्या डोळ्याला काय नाही पुन्हा सुरू होतोय षटकातील पुढचा चेंडू दुसरा चेंडू इथे रोहितचा राईट आर्म ओव्हर द मारा काढण्यासाठी पुन्हा सज्ज होतोय चेंडू मात्र सुरेख चेंडू आणि फर्स्ट स्लिपला हा चेंडू जातोय सुरेख गॅदर करतोय तिथे एक मारण्याच्या नादामध्ये थोडासा बीट होतोय चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही थोडीशी उजवी कड घेतली चेंडू जातो फर्स्ट स्लिपला आणि चेंडू जातो तो निर्धाव सुरेख असा एक फटका मारण्याचा त्याचा इरादा होता परंतु फटका बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू का आला नाही चेंडू फर्स्ट स्लिपला जातोय आणि तिथे मात्र संदीप हा गॅदर करतोय चेंडू जातो तो निर्धाव 18 धावा धावलकावर षटकातील पुढचा चेंडू म्हणजे तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द मार्क पुन्हा सज्ज होता चेंडू मात्र सुरेख मारला पुन्हा लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू तटवला त्यानं क्षेत्रक्षण अचूक होत आहे तिथे दर्शनच्या दरम्यान एक धाव मिळते इथे राजला एका धावीने राज आता पोहोचतो तो 17 धावसंख्येवर आणि संघ आता पोहोचला येतो 19 या धावसंख्येवर 19 धावा धावपालकावर बिनबाद 19 सुरेखाशी सुरुवात करून दिली या सलामीच्या जोडवडीनं सलामीच्या बंधू राजांना ही चांगली सुरुवात करून दिली की पहिल्या षटकामध्ये जरी 8 धावा आलेल्या असल्या तरी मात्र दुसरं षटक मात्र सुंदर पद्धतीनं खेळताना दिसतात हे दोन्ही फलंदाज अजून या षटकातील चेंडू बाकी आहेत ते दोन चेंडू बाकी आहेत षटकातील पुढचा चेंडू म्हणजे पाचवा चेंडू रोहितचा राईट आर्म ओव्हर द मारा काढण्यासाठी पुन्हा सज्ज होते रोहित षटकातील पुढचा चेंडू मात्र मारला ऑनच्या दिशेला लॉंग ऑन सीमा धाडून दिला फर्स्ट बॉल चेंडू सीमा आणि हे षटकार धन्यवाद डीजे मास्टर एक षटक आणि पाच चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 25 अशा धावा धावपळका पाहायला मिळतात इथे एक षटका इथे फेस केला आता तो क्षितिजनं आणि एका षटकाच्या सहाय्यानं क्षितिज 7 धावसंख्येवर संघ पहिलं षटक आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 25 क्वार्टर सेंचुरी धावफलकाव पाहायला मिळतं इथे खोपटे संघाचे चार षटकांचा इथे सामना आयोजकाने आयोजित केलेला आहे षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द मारा कारण पुन्हा सज्ज होतो चेंडू मात्र सुरेख चेंडू पॅडला की बॅटला चेंडू कुठं आदळला अद्याप काय समजलेला दिसतो म्हणजे बॅटला हा चेंडू आदळलेला दिसतोय आणि स्लिप पॉइंटच्या दिशेला हा चेंडू मात्र त्यांना धाडून दिला होता एक धाव मिळते इथे क्षितिजला एका धावीने क्षितिज 8 धावसंख्येवर आणि संघ पोहोचतोय तो दोन षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 26 अजून पण दोन षटकांचा इथं सामना बाकी आहे पूर्वार्ध बाकी आहे आणि ह्या दोन षटकांचं धावतं सामना जे करतील आमचे सहकारी चेतन पाटील
धन्यवाद गंधाडे सर। नक्कीच समालोचनामध्ये पहिला बदल होताना दिसतोय आपण समोर, नक्कीच समालोचन करण्यासाठी या भव्य दिव्य अशा मैदानावरती अंकुश क्रिकेट क्लब कोपरोळ यांच्या वतीने आयोजित केलेला नक्कीच मुख्य आयोजक याचे असतील देवीचंद्र म्हात्रे, त्याचप्रमाणे गिरीश म्हात्रे, याचप्रमाणे पुन्हा एकदा जातोय मैदानाकडे। दोन षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो, दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय यावेळेस 26 या धावसंख्येवरती। आपण पाहतोय खेळपट्टीवर राज आणि क्षितिज खेळताना दिसतोय। राज जी खेळी आपण पाहिली असेल काल, तर कालच्या दिवसामध्ये अतिशय धुवाधार फलंदाजी करणारा राज नक्कीच खेळपट्टीवर खेळताना दिसतोय। दोन चेंडू दोन आपण सामन्यांमध्ये जर राजचं पृथक्करण पाहिलं तर नक्कीच राजची फलंदाजी 28 चेंडूंमध्ये तब्बल 102 धावसंख्या जमावल्या होत्या राजनं। अतिशय घनाघाती फलंदाजी त्यांच्या समुदायात नक्कीच। दोन सामन्याचा जर आपण विचार केला तर दोन सामन्यामध्ये 28 चेंडूंचा खेळ केला आणि दोन सामन्यामध्ये तब्बल 102 धावसंख्या नक्कीच जमावली ते राजनं। यावेळेस क्षितिज मात्र त्याचीच नक्कीच बरोबरी करताना दिसतोय। आपण सोनकारची कालची जर मॅच पाहिली असेल कोणी, तर नक्कीच या क्षितिजनं 12 चेंडूंमध्ये तब्बल 52 धावसंख्या केल्या होत्या। अतिशय घनाघाती फलंदाजी नक्कीच क्षितिजच्या माध्यमातून। यावेळेस पहिला चेंडू खेळतोय दर्शनच्या गोलंदाजीचा समाचार घेतलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषा पार चौकार। धन्यवाद डीजे मास्टर। नक्कीच पळसपास संघ समोर होता, आज मात्र आवरा संघ समोर दिसतोय। चार चेंडूंचा खेळ केला क्षितिजनं, धावसंख्या जमावलेत 12। म्हणजे त्याचीच पुनरावृत्ती करताना दिसतोय की काय। यावेळेस पुन्हा एकदा खेळ चालू होतोय। यावेळेस चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न आहे, चेंडू मात्र गॅदर केला जातोय सीमा रेषेवर। एक धाव मात्र निश्चितच मिळते क्षितिजला, एक धाव मिळते संघाला। संघ जाऊन पोहोचलाय एक एकतीशा घरामध्ये। आपण पहिलं षटक पाहिलं असेल, सुभाष अतिशय अचूक टप्प्यावरच सुंदर षटक होत, परंतु यावेळेस मात्र खरपूस समाचार। यावेळेस चेंडू पुन्हा जातो सीमा रेषा पार, 6 धावा षटकार। मास्टर नक्कीच एक अतिशय जबरदस्त मेजवानी बघायला मिळते राजच्या बॅटीतून। नक्कीच राज बद्दल म्हणू शकेन की आपण जर पाहिलं तर मित्रांनो 1960 दरम्यान नक्कीच मुंबईमध्ये टेनिस क्रिकेटचं आगमन झालं। त्यानंतर खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचा गवगवा इतका निर्माण झाला की आपण आज प्रत्येक ठिकाणी टेनिस मोठा फटका बघायचा, झेल होतोय की नाही आणि मात्र झेल होतोय, मोठा मासा गळाला लागलाय। पहिलं विकेटचं पतन डीजे मास्टर। मास्टर नक्कीच मोठा मासा गळाला लागले आहे, कारण राजची खेळी संपुष्टात येते। पहिलं विकेट पतन होत आहे, पण राजनं तब्बल 23 धावसंख्येचं बेनिफिट दिलंय। 23 धावसंख्या राजसाठी लकी आहे की काय माहिती नाही, परंतु राज हा फलंदाज 23 या धावसंख्येवर बऱ्याच वेळा आउट झालेला मला नक्कीच सांगायचं वाटतं। यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा सामन्यात वेगळा बदल होतोय, वैभव येतोय। यावेळेस हा चेंडू नक्कीच सुरेख चेंडू होता, अचूक टप्प्यावरचा चेंडू होता, क्षितिज सारख्या फलंदाजाला देखील बघत ठेवलाय। यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता होते, संघ स्थिर 37 घरामध्ये। आपण पाहिलं असेल की या क्रिकेटचं साम्राज्य नक्कीच पसरलेलं गेलंय। जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, स्टेट ड्रॉप फटका जातोय 6 धावसंख्येसाठी डीजे मास्टर।
अतिशय सुरेख फटका नक्की स्ट्रेट राहू सेटर मारलाय क्षितिज न यावेळे क्षितिज मात्र नक्कीच आपण पाहिलं तर शेवटचं षटक बाकी आहे हाणामारीचं षटक आपण पहिलं सत्र पाहिलं तर नक्की जर खोपट्या गावचा विचार केला खोपट्या संघाचा त्याच पद्धतीचा आवरा संघ देखील तितकाच मातब्बर आहे आवरा संघासमोर टीकायचं असेल तर नक्कीच खोपटे संघाला पहिल्या सत्रामध्ये 60 धावा किंवा त्याच्या वरतीच धावा कराव्या लागतील कारण तितकाच मातब्बर संघ आवरे संघ समोर असणार आहे आवरे संघामध्ये देखील तितकेच मातब्बर फलंदाज असणार आहे बघायचं क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे निश्चित आहे क्रिकेट मध्ये सांगता येत नाही क्रिकेट बद्दल म्हटलं जातं की एका धावसंख्या एका चेंडू मध्ये 10 धावा काढल्या जातात त्याला क्रिकेट म्हणतात 10 चेंडू मध्ये 1 धाव निघत नाही त्याला क्रिकेट म्हणतात म्हणजेच क्रिकेट मध्ये निश्चित काळ निश्चित वेळ आपण सांगू शकत नाही ज्यावेळेस जातोय पुन्हा एकदा मैदानावरती पहिला बदल होतोय वैभव खेळण्यासाठी सज्ज होतोय पहिला गडी बाद झालाय खोपटे संघाचा राज यावेळेस पॉइंट आणि गळीच्या दिशेने चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण झालाय सुरेख क्षेत्ररक्षण सुभाष कर्वे यावेळेस नक्की 4 धावा अडवल्यात आपल्या संघासाठी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण नक्कीच यावेळेस 1 धाव मात्र निश्चितच पडून काढली आहे वैभव आणि क्षितिजनं संघाला नेऊन ठेवलाय 44 घरामध्ये अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे यावेळेस क्षितिज मोठा फटका जातो नक्कीच सीमा रेषा पार 6 धाव या फटक्यानं या षटकरानं खोपटे संघाची 50 धावसंख्या पूर्ण झाली आहे खऱ्या तर खरोखरच एक जबरदस्त असा सामना बघायला मिळतोय प्रेक्षकांचं मनोरंजन क्षितिज आणि राज कर्वे क्षितिज खेळतोय वैयक्तिक 25 धावसंख्येवरती यावेळेस पुन्हा एका मोठा फटका लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे 6 धावा अतिशय मोठा फटका डीजे मास्टर तुम्हाला कारण क्षितिजची कालची सोनकारची केली इथे करतोय की काय 8 चेंडूंचा खेळ केलाय तब्बल 31 धावसंख्या जमवल्यात 8 चेंडू मध्ये अतिशय घनाघाती फलंदाजी करताना दिसतोय क्षितिज नक्कीच आवरे संघाचे वासे फिरवताना दिसतोय क्षितिज काय होतंय बघायचं आणखीन काही चेंडूंचा खेळ बाकी आहे यावेळेस नक्की आणखी 3 चेंडू शिल्लक असतील आमचे गुणलेखक नक्की निश्चितच हर्षद पाटील आणि रोहित ठाकूर असणार आहेत यावेळेस 31 धावसंख्या 8 चेंडू मध्ये तडकावली ती क्षितिजनं यावेळेस थोडस अवघड होताना दिसतोय आवरे संघ आवरे संघाला वापसी करावी लागणार आहे आपल्या यावेळेस जोरदार हे करण्याचा प्रयत्न आहे चेंडू हवेत आहे बघायचा झेल खाली कोण येतोय की नाही गॅप स्वरूपामध्ये चेंडू जातोय अशा पद्धतीने 2 धावा पळून काढल्यात स्वतः 33 धावसंख्येवर क्षितिज जाऊन पोहोचलाय संघाला नेऊन ठेवलंय 58 घरामध्ये अतिशय सुरेख फलंदाजी बघायला मिळते आवरे संघाला अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा का खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे यावेळेस मोठा हिट करण्याचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मात्र खेळला जातोय चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू गॅदर केला जातोय या चेंडूवर 1 धाव मिळते संघ जाऊन पोहोचतोय 59 घरामध्ये पहिल्या सत्रामधील शेवटचा चेंडू बाकी आहे नक्कीच या शेवटच्या चेंडूचा समाचार घेण्यासाठी वैभव खेळण्यासाठी सज्ज होतोय तर गोलंदाजी मार्कवर मोठा फटका येतोय बघायचा सीमा रेषेकडे चेंडू जातोय आणि 1 बॉम्ब चौकार डीप स्क्वेअरला शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेनं भेटलेला मिळालेला हा चौकार
मास्टर एकवीर गीत नक्की सुमधुर संगीत अगदी सुस्थिती मध्ये जाऊन पोहोचलाय। खोपटे संघ 63 धावसंख्या जमवल्यात, 60 धावसंख्येच्या वर काढायच्या काढावे लागतील असं मी म्हटलं होतं। 63 धावसंख्या जमवल्यात, 64 धावसंख्येचं उद्दिष्ट ठेवलं आवरे संघासमोर। आवरे संघ देखील तितकाच मातब्बर संघ या पूर्व विभागातील असणार आहे, नक्कीच दोन्ही संघ तितकेच मातब्बर। या आवरे संघामध्ये देखील अतिशय गुणवान असे खेळाडू असणार आहे। काय होतंय, काय घडतंय हे सांगण्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये आणखीन एक बदल होतोय। यावेळेस सन्माननीय आदरणीय डाकी साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय। सन्माननीय आदरणीय बीएन डाकी साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय। आमच्या समालोचन कक्षामध्ये दुसरा बदल होतोय, माझी वेळ संपतेय। यावेळेस तूर्तता थोडासा बदल होतोय, येतात आपल्या समोर मायक्रोफोन वरती आमच्या गावचे एक बुलंद आवाज हसुराम जिगर। धन्यवाद छत्रपती पाटील। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून महागणपती बाप्पाला वंदन करून या ठिकाणी आपण पाहतो की अंकुश स्मरणार्थ स्मृती चषक आयोजक संयोजक रणजित म्हात्रे आणि अंकुश इलेवन कोपरोली यांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच उपसरपंच गिरीश म्हात्रे आणि देवीचंद म्हात्रे यांच्या कार्यप्रेरणेतून या सामन्यांचे आयोजन केले आहे। आपण पाहत आहोत सामना, एक जबरदस्त सामना पाहायला मिळतोय। पहिला पूर्वार्ध संपला, 5 षटकांचा सामना आहे। याच दरम्यान यशवंत पाटील याला विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। एक आक्रमक झुंज, 4 षटकांचा सामना, 4 षटकांमध्ये आपण विचार केला तर यशवंत पाटील यांना विनंती असेल। यशवंत पाटील पडा, आपण जबरदस्त धावसंख्या आपण पाहिली, चांगल्या प्रकारची फलंदाजी, एक बहरलेली फलंदाजी। सर्व रसिक प्रेक्षकांना माहित आहे की राज, क्षितिज आणि वैभव, नेहमीच मी सांगतो की आपल्याला माहित आहे की इंडियाचा भारताचा अष्टपैलू फलंदाज की ज्याची वाहवा करतो आपण, देव ज्याला मानतो सचिन तेंडुलकर, त्याचप्रमाणे हे फलंदाज खेळतात की शांतपणे खेळला तर आपला खेळ कुठेतरी उंचावर पोहोचतो। आपण बघा क्षितिज राज आणि वैभव कशा प्रकारे खेळतात, जरी पंचांचा निर्णय जरी चुकीचा असला तरी ते शांतपणे घेतात, कारण ज्याप्रमाणे आपण पंचांशी कुठल्याच प्रकारचा वाद नाही केला तर नक्कीच आपला कुठेतरी खेळ हा मोठ्या पातळीवरती असतो। आणि या तिघांचं जर वैशिष्ट्य केलं तर अजूनपर्यंत आपण वैभवचा विचार केला तर वैभव बऱ्याच अंशी रागाच्या समोर असतो, परंतु राग कुठेतरी दडला जातो आणि त्या पद्धतीने मात्र हे दोन आपण मोहरे बघतो, नवोदित मोहरे आपण 3-4 वर्षापासून बघतो की क्षितिज आणि राज एक चांगल्या प्रकारची खेळी करत असतो। आणि खेळी करत असताना मात्र विचार केला तर एक अष्टपैलू खेळी आपण बघितली या इंद्रायणी मैदानावरती, एक लक्की मैदान खोपट्यासाठी, हे लक्की मैदान असतो। नेहमीच आम्ही सांगतो की या मैदानावरचं एक वैशिष्ट्य आहे की खोपट्याला या मैदानावरती कुठल्याही प्रकारचा नंबर असतो। आणि आपण बघितलं आज या ठिकाणी नक्की सेमीफायनल सामना चालू आहे, सेमीफायनल सामना चालू असताना फलंदाजी करत असताना 63 धावांचं एक उद्दिष्ट ठेवले आहे, जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळेल। परंतु तितकाच ताकदीचा संघ भोळानाथ आवरे, या पंचकृषी मधला एक भोळानाथ आवरे, आपण बघतो की दर्शन एक पहिलू फलंदाज की त्याची हवा केली जातो, तो मात्र डावखुरा फलंदाज सध्या स्ट्राईकला आहे। वैभव मी म्हटलं की एक फाईन लेग बाउंड्री होती, झेल दिसतो आणि मात्र झेल इथं जमिनीत आला पहिला, तिथं मोहरा मात्र गमवला असता, परंतु नाही इथं दुर्दैव म्हणता येईल ते मात्र खूप संघाचं, सुदैव म्हणता येईल ते मात्र आवडे संघाचं। एक जीवनदान मिळले, कारण जीवनदान आपण कोणाला दिलं तरी या दर्शन सारख्या अष्टपैलू फलंदाजाला ही कुठेतरी चूक आपल्याला भोगायला लागेल, कारण माहित आहे की दर्शन एक अष्टपैलू खेळाडू आहे। या खेळाडूचं मात्र आपल्याला वैशिष्ट्य माहित आहे, एक अष्टपैलू तर या खेळाकडे आहे आणि तो मात्र दर्शनला मात्र जीवनदान दिला। दोन धावा मिळतात, दोन धावेने आपलं खातं खोलतोय, संघाला पोहोचवलं मात्र दोन्ही दर्शन करते। आपण बघतो की युट्यूबच्या माध्यमातून 198 देशांमध्ये हा लाईव्ह प्रेक्षक म्हणून पाहायला मिळतोय। सामना नक्कीच आपल्याला माहित आहे की चुशीय सामना होईल, कारण मोठ्या धावसंख्या असल्यानंतर आपण धावसंख्येचा पाठला करत असताना मोठ्या फटक्यांची आवश्यकता असते आणि ते फटके मारण्याचा प्रयत्न मात्र दर्शन आदल्याच्या सुप्तीला मात्र श्रीकांत कारण श्रीकांतची खेळी सुद्धा एक भरलेली खेळी आहे या मोसमामध्ये। आपण पाहतो गोलंदाज पुन्हा एकदा ओढदुकेचा मार करतोय, वैभव याच दरम्यान मी म्हटलं की कोणाला जीवनदान दिलं तर या वाघाला जीवनदान दिलं आणि हा खणखणीत षटकार डीप स्कोर लेखला विजय।
याच दरम्यान आपण बघितलं की स्क्वेअर मतलब षटकार म्हणाल षटकार धावसंख्या मात्र अकरा मित्र रोहित धावसंख्या फलकावरती पोहोचतोय आठ एक जबरदस्त षटकार की ज्या षटकारानं सर्व प्रेक्षकांची मन जिंकलं असा मात्र षटकार पाहायला मिळतोय. कारण असे जर षटकार मारले असे जर आपण मोठमोठे फटके मारले तर नक्कीच विजयाच्या छायामध्ये आपण पोहोचणार आहोत. परंतु पाहायचंय क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितता खेळ आहे, कोण जिंकेल कोण हरेल शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही. या व्यासपीठावर आमच्या गावचे सुपुत्र सन्माननीय बी एन राके साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी आयोजकांच्या वतीने शब्दशमान स्वागत करतोय. कारण पुन्हा एका वैभव आपल्या गोलच्या मार्गवर देतोय. एक अचूक प्रकारचा मारा पाहायला मिळतोय. परंतु तितक्याच ताकदीचा मात्र एक फलंदाज दर्शन लवकर फलंदाज दर्शन या दरम्यान मात्र आपला मारतो नक्कीच एक्स्ट्रा कव्हर द्यायचं मात्र कणकडे तर चौकार संख्या मात्र बारा पोहोचतोय. मी म्हटलं गाताडे सर की चुकीला माफी नाही. आपल्याला माहित आहे की आता चुकी केली ते चुकीला माफी नाही की वाघाला मात्र जीवनदान दिला. आणि आपण बघितलं की षटकार आणि चौकारनं मात्र प्रेशर पडतो तो गोलंदाज वैभव याच्यावरती. आपल्याला माहित आहे गोलंदाज नक्कीच चांगल्या प्रयत्नाने गोलंदाजी करतो परंतु क्षेत्ररक्षकांनी मात्र इथं खराब क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच प्रेशर पडतो आपल्याला माहित आहे. पुन्हा एकदा गोलच्या मार्गावरती येतोय महागणपती यांकर मारा करतोय तो मात्र इथं वैभव पुन्हा एकदा दौरा मारतो नक्कीच हा पुन्हा झेल दिसतो झेलच्या कार्यकर्त निखिल दीपेश आहे. दीपेशची चांगल्या प्रकारे झेल मिळा डीजे मास्टर धावसंख्या मात्र स्थिरावली. धावसंख्या थांबली धावसंख्या पोहोचली होती फक्त बारा. एक डझन धावसंख्या फलकावरती पोहोचली आहे म्हणजे बारा धावसंख्येवरती मात्र एक सफलता चांगला मोहरा मात्र इथं गमावला येतो दर्शनीय स्वरूपात. खरोखरच नक्की जो प्रेशर होता तो मात्र प्रेशर थोडासा का होईना पडतो थोडासा स्लो प्रकार शांत प्रकार झालेला दिसतो. मात्र खुपटा संघाला एक सफलता मिळवली दर्शन स्वरूपात आणि चांगलं इथं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण चांगल्या प्रकारची झेल पाहिली ती मात्र दीपेशच्या हातातून. कारण दीपेशनी मात्र झेल घेतल्यानंतर पूर्णपणे जे आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास पूर्णपणे इथं वाढलेला येतो वैभवचा. याच दरम्यान आपण पाहतो की धावसंख्या बारा एक बाद बारा धावसंख्या चौसष्ट धावांचं मात्र इथं उद्दिष्ट आहे विजयासाठी पाहायचं आहे. चार षटकांचा सामना असल्या कारणाने मात्र पहिलं ओव्हर होतं थर्टी सर्कलचं ते थर्टी सर्कलचा पुरेपूर फायदा घेतो तो मात्र आवडा संघ. या दरम्यान जबरदस्त चेंडू एक फसवा चेंडू लाजवाब चेंडूला म्हणतात की आपल्याला माहित आहे की दर श्रीकांत सरकार अष्टपैलू खेळाडू की या मोसमामध्ये याचा फॉर्म आहे तो मात्र आवडी संघाचा एकमेव सध्याच्या स्थितीला मात्र खेळतोय तो श्रीकांत पाहायचा आहे. परंतु थोडासा मिस करतोय एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ती वैभवची अचूक प्रकारचा टप्पा नक्कीच यावेळेचा चेंडू झेल किंवा षटकार किंवा आणि मात्र षटकार खूप प्रयत्न केले होते जबरदस्त क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये एकमेव क्षेत्ररक्षक सध्याच्या स्थितीला आपण बघतो की बऱ्याच अंशी मागच्या टुर्नामेंट मध्ये पाच झेल घेतला होता असा हा दीपेश झेल घेतला होता पण झेल सीमारेषेच्या बाहेर घेतल्या कारणाने मला षटकार मिळतोय आणि षटकारानं धावसंख्येला अकरा मिळतो धावसंख्या रोहित अठरा धावसंख्येमध्ये पहिल्या षटकात विचार केला तर अठरा धाव होतात पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्येमध्ये फळकावरती पोहोचली अठरा जबरदस्त. आपण म्हणतो रिकॉर्ड रेट अशा प्रकारचा होता की पंधराचा रिकॉर्ड रेट असताना मात्र इथं अठरा धावा मिळतात तीन धावा इथं एक्स्ट्रा मिळतात अशा तऱ्हेने मात्र पहिले षटक संपतो पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती अवरेज संघाचे एक बाद अठरा. पुन्हा एकदा येतोय क्षितिज की आपण म्हटलं की ज्या फलंदाजाची ज्या गोलंदाजी वाहवा करतो असा फलंदाज क्षितिज ह्या मैदानात कशा प्रकारे गोलंदाजी करते पाहिजे आपण माहिती की फलंदाजी चांगल्या प्रकारची केली परंतु गोलंदाजी अचूक टप्प्यावरती करायला पाहिजे तितका ताकदीचा समोर असणारा मात्र फलंदाज महेश जबरदस्त आपण उंच पुरा असा फलंदाज शरीरयष्टी साजिशी अशी क्रिकेटला महेश एक षटकार म्हणतात की पहिल्या चेंडूवरती षटकार मारणार हा महेश बऱ्याच अंशी आम्ही बघतो समर्थन खर्च करीत असताना एक चांगला प्रकारचा खेळी करतो कारण त्याच्याकडे फटके आहेत लाटावा फटके आहेत तो मात्र महेश
ह्याच वेळी पूर्णपणे फसवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण जबरदस्त फिरकी गोलंदाजीला म्हणतात, अचूक प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळतात. नक्कीच प्रत्येक चेंडू जर बदलला तर नक्कीच आपल्याला माहिती कधी प्रयोग करायचा असता कधी. याच दरम्यान सन्माननीय कृष्णा पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठ यायचंय. आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती असेल. दरम्यान पाहायचंय पहिला चेंडू, एक फसवा चेंडू पाहायला मिळला. निर्धाव चेंडूची सांगता पाहिजे, धावसंख्या मात्र स्थिर होईल. थांबलेली आहे रोहित 18. थर्ड अंपायरची मागणी केली आहे, थोडासा आक्षेप आलेला दिसतोय. मात्र या गोलंदाजावरती क्षितिजवरती नक्कीच डाऊटफुल दिसतोय महेशला. तर पाहायचंय प्रितेश जातोय थर्ड अंपायरसाठी. 64 धावांचा मात्र विजय उद्दिष्ट असताना पहिल्या षटकामध्ये 18 धावा काढल्या. एक चांगली मात्र सुरुवात करून दिली ती मात्र दर्शनी. परंतु त्याचं प्रत्यय नक्कीच श्रीकांत असेल किंवा महेश असेल. त्याच दरम्यान आमचे सन्माननीय कृष्णा पाटील इथे आलेले आहेत, अभिनंदन करतो. दरम्यान पाहायचा हा खणखणीत मात्र षटकार डीजे मास्टर. तुझे जत्रला लोक सारी नाचता हो, तुझे पडकीला गतडीचं आपल्याला खास वैशिष्ट्य सांगू शकतो की आमच्या खोपटी गावातली पालखी आहे. परंतु पालखीपेक्षा सध्या क्रिकेट महत्वाचा ठरतो, कारण बरेचसे तरुण ज्या पालखीमध्ये रात्री आम्ही बघितले जबरदस्त नाचत होते. परंतु सध्या इथं नाचण्यासाठी आले आहेत का, तरी क्रिकेटचा आस्वाद बहुतेक पालखीसाठी आता सध्या बुजुर्ग असतील. कारण इथं जर विजय संघ झाला तर नक्कीच पालखीला आणखी धमाल येईल. अजूनपर्यंत पालखी मात्रेपाड्यामध्ये आहे. दरम्यान पाहायचंय या दरम्यान मात्र जोरदार मारतो आणि पॉइंट रिझर्व मध्ये जेल दिसतोय. जेल खाली मात्र ओमकार आहे, जेल टिपतोय. लाजबाब रिझर्व दरम्यानच्या काळात आपण बघितलं की महेश सरकार मोहरा गारप होतोय आणि धावसंख्या मात्र स्थिरावली. या षटकाला मात्र धावसंख्या झाली होती 24 आणि आता झेल चांगल्या प्रकारचा पॉइंट रिझनला ओमकारने घेतला. आपण बघितलं की ओमकार हा 2 वर्षापासून खेळतोय. नाईटचा ताराताला म्हणतात की शेवटच्या षटकामध्ये या ओमकारनं आपल्या नवीन शेवावरती एक करामता केली होती. खोपटेकरांचं पूर्णपणे मन जिंकलं होतं आणि समावेश पूर्णपणे या क्रिकेट स्पर्धेमध्ये झालेला आहे. तो मात्र ओमकार दिलीप पाटील यांचा चिरंजीव पाहायचा. आपला सध्याचा विचार केला तर नक्की धावसंख्या मात्र थोडीशी कमी होईल, परंतु स्थिरावली मात्र चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. आवरे संघाचा खेळण्यासाठी मात्र येतोय नॉनस्ट्रायकर सुभाष. सुभाष आपण म्हणतो की हा एक गोलंदाज आहे, परंतु फलंदाजी करत असताना चांगल्या प्रकारचा खेळ असतो. याच दरम्यान सध्या जिम्मेदारी असेल ती मात्र श्रीकांतवरती. गोलंदाज क्षितिज याच दरम्यान फुटबॉल चेंडू करतो, झेल दिसतो आतामध्ये नाही वाटतं. इथं पंतांचा इशारा येतो, हा षटकार पहिला षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. या ठिकाणी आपण बघतो चार षटकांचा सामना असतो. चार षटकामध्ये 14 समीकरण जर पाहिलं तर 14 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. तर जर का समीकरण जडलं आपल्याला माहित आहे की अष्टपैलू फलंदाजी करत असताना मात्र हा श्रीकांत खेळतोय. पुन्हा एकदा कार्पोरेशनच्या पहिल्या चेंडू टोळत आहे. क्षेत्रक्षी मात्र मुख्य चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हापर्यंत चेंडू अडवतोय, फेकी देतोय. देवळांच्या हातामध्ये एकच धाव मिळतोय. एका धावेने समाधान होत आहे. संघ मात्र पोहोचतोय 31-31 लॉस ऑफ 2 विकेट. अशा प्रकारची इथं स्थिती पाहायला मिळतोय औरंग संघाची. पहिला दर्शन जातोय, दुसरा महेश जातोय. खेळतात मात्र श्रीकांत आणि सुभाष. आयोजकांनी जेल पाण्याची व्यवस्था करायची आहे. दरम्यान पाहायचंय इथं पण थोडीशी जेल पाण्याची व्यवस्था करायची आहे. याच दरम्यान एक अक्षरचा चेंडू चेंडू टोळतोय. मिड विकेटच्या इशाला चेंडू टोळतोय. एक क्षेत्रक्षक मात्र राज फील्ड करतोय. तोपर्यंत मात्र फेकी येतोय. फेकी अचूक नाही, परंतु किपर गॅदर करतोय. एक धाव वाचतोय म्हणजे एक धाव मिळतोय. अशा तऱ्हेने मात्र एकच धाव इथे मिळतोय. संघ पुन्हा पोहोचतोय 32 म्हणजे आपल्याला माझ्या रिकॉर्डिंग रेट ज्याला म्हणतात 15 तो पूर्णपणे इथं पार केला आहे. अशा तऱ्हेने मात्र इथं माझी वेळ संपतोय. काय घडतोय, काय बिघडतोय या मैदानावरती धावतच समालोचन करतील माझे सहकारी मित्र.
आमचे गुरुवर्य सन्माननीय गाताडी सर। धन्यवाद हसुराम जी घरात। इथं वैभवनं जे पहिलं षटक टाकलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी 18 धावा देऊन एक गडी बाद केला होता। नंतर क्षितिज जो आला क्षितिजच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा गेल्या आणि एक गडी त्यांनी बाद केलेला आहे। वैशिष्ट्य म्हणजे वैभवच्या पहिल्याच चेंडूवर मात्र गडी बाद झाला असता, परंतु झेल मात्र त्याचा मिड विकेट सीमाच्या आतमध्ये झेल सोडला आणि त्या चेंडूवर 2 धावा मिळाल्या। लगेच त्याच पुढच्या चेंडूवर त्याने षटकार मारला, त्याच्या पुढच्या आणखी चेंडूवर एक चौकार मारला आणि नंतर मात्र तो चौथ्या चेंडूवर बाद झाला। नंतर एक चेंडू निर्धाव गेला आणि शेवटच्या चेंडूवर एक षटकार मारला। अशा धावा गेल्या होत्या त्या 18। म्हणजे एक जीवदान जे मिळालं होतं त्या जीवदानाचा फायदा मात्र त्या फलंदाजांनी उठवला होता आणि पहिल्या षटकामध्ये 18 धावांची खेळी आणि दुसऱ्या षटकामध्ये 14 धावांची खेळी आणि अशा धावा धावपळ 32 नाणेफेकीसाठी। आता ओवळा आणि सावरकर यांनी दोन्ही संघाच्या संघ नायकांना नाणेफेकीसाठी यायचं आहे। खेळाला सुरुवात 12 चेंडू आणि 32 धावांची गरज। 24 चेंडू मध्ये 64 धावांची गरज असताना 32 धाव उभारले। हा चेंडू मात्र पहिला चेंडू सुंदर चेंडू मारला आमच्या दिशेला लॉंगच म्हणजे बाहेर आणि षटकार। ओ प्रथम षटकार आपले चेंडू उचलला इथे भोईरनं। कोणती चूक केली नाही सुभाषनं आणि हा चेंडू मात्र सीमाच्या बाहेर धाडून दिला। पहिल्या चेंडू षटकाराची आतषबाजी करताना दिसतोय इथे सुभाष आणि षटकार साहेब सुभाष 7 या धावसंख्येवर आणि संघ पोहोचतो तर 2 षटक आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 बाद 38 अशा धावा धावपळका पाहायला मिळतात। अजूनपर्यंत 11 चेंडू बाकी आणि 11 चेंडू मध्ये 26 धावांची गरज। 11 चेंडू आणि 26 धावांची गरज प्रति षटकामध्ये 16 धावांची गरज असताना मात्र इथे 16 धावांची त्यांनी एव्हरेज इथं ठेवलेली आहे की पहिल्या 2 षटकामध्ये 32 धाव उभारल्या आणि उर्वरित 2 षटकामध्ये सुद्धा 32 धावांची गरज असताना मात्र पहिल्या चेंडूचा खर्प समाजात घेत असताना मात्र षटकाच्या सायनं एक चांगली उभारी दिलेली आहे आपल्या संघासाठी, चांगली मेजवानी दिलेली आहे त्या सुभाषनं आणि षटकाच्या सायनं सुभाष पोहोचतो तो 7 या धावसंख्येवर, संघ पोहोचतो तर 2 षटक आणि पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 बाद 38 अशा धावा धावपळका पाहायला मिळतात। 64 धावांचं टार्गेट त्यांच्या समोर असताना मात्र पहिल्या 2 षटकामध्ये 32 धावांची खेळी आणि दुसऱ्या तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर खरपू समाजात घेत असताना वायडेश मिडॉन सीमाच्या बाहेर षटकार भिरकावून दिला आणि सुरेख खेळी पेश करताना दिसतोय तिथे सुभाष भोईर। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चेतन, एक सुरेख असा एक अष्टपैलू हा खेळाडू सुद्धा चेतन आहे आणि हा चेंडू मात्र उजाटीला टाकला चेंडू, चेंडू मात्र एक्स्ट्रा कवरच्या दिशेला चेंडू तटवला त्याला सीमा रेषेकडे चेंडू जातो। क्षेत्रक्षण मात्र होतोय तिथे आणि दरम्यान एक धाव पूर्ण करतो, दुसऱ्या धावेसाठी धावतोय, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय। वैभव चेंडू गॅदर करतोय, वैभव स्वतः चेंडू घेऊन येतोय तो चेतनकडे। दरम्यान 2 धाव रोखू शकत नाही इथे वैभव, 2 धावेने वाढ। इथे सुभाष पोहोचलेला आहे तो 9 धावसंख्येवर आणि संघ आता पोहोचलेला आहे तो 40 या धावसंख्येवर। 2 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 बाद 40 अशा धाव धावपळका पाहायला मिळतात। अजून पण 24 धावांची गरज, चेंडू बाकी आहेत ते 10 चेंडू 24 धावांची गरज। हा चेंडू मध्ये उजाट मारलेला टाकला चेंडू कव्हरच्या दिशेला चेंडू पॉईंटच्या दिशेला चेंडू तटवला, क्षेत्रक्षण खराब होते त्याचा फायदा मात्र मिळतोय इथे सुभाषला फायदा मिळतोय। आवरे संघाला एक धाव मिळते इथे सुभाषला, सुभाष पोहोचतोय 10 या धावसंख्येवर, संघ 41 या धावसंख्येवर। 2 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 बाद 41 41 लॉस ऑफ 2 विकेट्स अँड प्रोग्रेसिव्ह थर्ड ओव्हर 3 डिलिव्हरीज टू गो। 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील। पुन्हा चेतन रायटम राऊंड मार्कण्यासाठी पुन्हा सज्ज होते। हा चेंडू मात्र सुरेख फटका मारला, पुन्हा मिड विकेट सीमाच्या बाहेर आणि हा षटकार श्रीकांतच्या बॅट मधून आलेला षटकार, सुरेख असा षटकार, प्रेक्षणीय फटका पाहायला मिळतो तो श्रीकांतच्या बॅट मधून। धन्यवाद। दोन्ही संघाच्या कर्णधारानं कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि हा षटकातील पुढचा चेंडू मारला त्याने ऑनच्या दिशेला लॉंगाला चेंडू जातो, एक धाव तर निश्चितच मिळतोय, दुसऱ्या धावेसाठी धावते परंतु नाही चेंडू गॅदर होतोय तिथे। दरम्यान एकच धाव मिळते ते श्रीकांतला, एका धावेने श्रीकांत पोहोचतो 18 या 20 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या धावपळका पाहायला मिळते ते आपल्याला 48 धाव धावपळकावर। 16 धावांची गरज, चेंडू बाकी आहेत ते 7 चेंडू आणि 16 धावांची गरज। 48 धाव धावपळकावर षटकात शेवटचा चेंडू, चेंडू मात्र त्याला मारायचा धावांच्या दिशेला चेंडू जातो फर्स्ट लिफ्टच्या दिशेला आणि एक धाव मिळते इथे सुभाषला, बॅट कट आहे ती आणि एक धावेनं सुभाष पोहोचतोय।
आणि हा धावचीच्या रूपाने एक चुकीचा निर्णय घेतलेला ह्या दोन्ही फलंदाजानं, सुभाषनं चुकीचा निर्णय घेतला आणि दरम्यान स्वतः तो धावची इथं बाद होताना दिसतोय वैयक्तिक 11 धावसंख्येवर. पाहायला मिळतात इथे कोपटे आवरे संघाच्या 49 धावपळकावर शेवटचं षटक आणि 15 धावांची गरज. शेवटचं षटक आणि 15 धावांची गरज. शेवटचं षटक निर्णयासाठी 15 धावांची गरज. प्रति षटकामध्ये 16 धावांची गरज असताना मात्र इथं पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा, चौथ्या षटक आणि चौथ्या षटकामध्ये निर्णायक विजयासाठी 15 धावांची गरज. नवीन फलंदाज फलंदाजासाठी जाताना दिसतोय तो संदीप डावखुरा फलंदाज संदीप. श्रीकांत आणि संदीप ही जोडगोळी मैदानामध्ये. सुभाष हा मात्र बाद झाला इथं वैयक्तिक 11 धावके बाद धावच्या रूपाने बाद झाला. पहिल्या एक धाव त्यांनी पूर्ण केली होती, दुसऱ्या नंतर दुसरी धाव काढत असताना धावच्या रूपाने बाद झाला. अशा एकूण धावा त्यांनी 11 धाव फलका, त्याच्यामध्ये एक षटकार त्यानं तुफान असा षटकार मारला, अतिशय चांगला असा षटकार मारला होता त्याने ऑनच्या दिशेला आणि 11 धावांची त्यांनी खेळी केली आपल्या संघासाठी आणि ह्या षटकामध्ये तब्बल 17 धावांची लयलूट केली. उर्वरित शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये 15 धावांची गरज. गोलंदाज मार्कर गोलंदाज जाताना दिसतोय ओंकार ओंकार गोलंदाज गोलंदाजी मार्कवर नवीन चेहरे मात्र ह्या संघामध्ये खोपटे संघामध्ये अतिशय नवीन जरी चेहरे दिसत असले तरी सुद्धा मात्र त्याची खेळ मात्र अतिशय चमकताना दिसतोय. शेवटचं षटक 15 धावांची गरज. संदीप हा स्ट्राईक येणला नाष्ट येणला श्रीकांत. श्रीकांत हा वैयक्तिक 20 धावांवर खेळतो, त्याच्यामध्ये त्याचे 3 षटकार, एकेरी 2 वेळा एक निर्धाव चेंडू अशा धावा धावफलका त्याच्या वैयक्तिक 20 संघाच्या धावा धावफलका पाहायला मिळतात आपल्याला. 49 3 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावर 3 बार 49 49 लॉस ऑफ 3 विकेट लास्ट ओव्हर टू गो 15 रन्स टू विन. शेवटचं षटक 15 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर ओंकार राईट आर्म राऊंड मारा करण्यासाठी सज्ज डावखुरा फलंदाज संदीप गावण क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं थोडस फैलावलेलं क्षेत्ररक्षण त्याच्यासाठी लावलंय ओंकारनं. ओंकार षटकातील पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज होते. षटकातील पहिल्या चेंडू मात्र डाव्या टाकला स्क्वेअरच्या दिशेला चेंडू तटवून दिला त्यानं एक धाव ताडी हा झेल बाद झालेला आहे. स्क्वेअर लेग सिमाच्या आतमध्ये त्याचा झेल टिपला आणि संदीप सारख्या डावखुऱ्या फलंदाजाचा अडसर मात्र पूर्णपणे दूर करण्यामध्ये यशस्वी होताना दिसतोय. धन्यवाद डीजे मास्टर. नवीन फलंदाज संकेत एक नौखा 2 वर्षापूर्वी पदार्पण करणारा हा नौखा या संघामध्ये. पहिल्या चेंडूवर मात्र एक चांगला फटका मारला असताना मात्र तिथं स्क्वेअर लेग सीमाच्या आतमध्ये झेल टिपला तो संदीपचा. भोपळा फरता तंबू मध्ये परतताना दिसतोय. नवीन फलंदाज संकेत नाष्टक एंडला स्ट्राईक एंडला आहे तो 3 षटकार आणि एकेरी 2 वेळा काढणारा फलंदाज श्रीकांत. 20 धावांची नाबाद खेळी, 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. संकेत यशस्वी गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू. चेंडू मात्र सुरेख चेंडू मारण्याच्या नादात बीट होतोय तो. दरम्यान थ्रो येतोय त्याचा खराब आणि मात्र हा धावचीच्या रूपाने संकेत बाद होतोय. सुरेखाची गोलंदाजी. धन्यवाद डीजे मास्टर. रोमहर्षक सामना इथं पाहायला मिळतोय की श्रीकांत सारख्या फलंदाजाला मात्र जखडून ठेवताना दिसतोय इथे हा संकेत. ओंकार संकेत एक चांगला एक खेळाडू होता, फलंदाज चांगला होता, परंतु तो धावचीच्या रूपाने बाद होतोय. शेवटचे 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावांची गरज असताना
पांच चेंडू पुनः पंद्रह धावांची गरज आणि चार चेंडू पंद्रह धावांची गरज। पहिल्या चेंडूवर माझा संदीप बाद झाला, दुसऱ्या चेंडूवर संकेत धावचीच्या रूपाने बाद झाला नवीन आलेला फलंदाज। फलंदाजाचं नाव अजय, अजय नवीन फलंदाज अजय। नाश्ते केला स्ट्राइक केला श्रीकांत, चार चेंडूवर पंधरा धावांची गरज। रोमहर्षक सामना इथं पाहायला मिळतोय। शेवटचा षटक ओंकार कडे, ओंकारनं पहिल्या चेंडूवर गडी बाद केला संदीपच्या रूपानं, दुसरा गडी बाद होतोय धावचीच्या रूपानं, पुन्हा तोच ओंकार राईट ओव्हर द मारा करण्यासाठी सज्ज होतोय, सामोर उभा आहे तो श्रीकांत। पुढचा चेंडू, चेंडू मारला त्याला फाईनलच्या दिशेला, चेंडू तटवला आणि सीमा बाहेर आणि हा षटकार, षटकार धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। 55 धावा धाव फलका पाहायला मिळतात, 55 धावा धाव फलकावर अजून पण 9 धावांची गरज, निर्णय विजयासाठी बरोबरीसाठी 8 धावांची गरज। इथे मला वाटतं टॉस विनवर इथे सामना घोषित केला जाईल, विजय घोषित केला जाईल। जर सामना बरोबरीत जर सुटला तर ज्यांनी टॉस जिंकलेला असेल म्हणजे औरे संघाने टॉस जिंकलेला आहे त्याला एक धावेचं इथं बेनिफिट ठेवलेलं आयोजकानं, म्हणजे 3 चेंडू निर्णय वेळेसाठी 9 धावांची गरज, बरोबरीसाठी 8 धावांची गरज। 8 धावा काढणं अनिवार्य आहे त्या औरे संघाला आणि 7 धावांपर्यंत रोखणं हे खोपटे संघाला अनिवार्य आहे। खेळाला पुन्हा सुरुवात, षटकातील अजून पण 3 चेंडू बाकी आहेत। षटकातील चौथा चेंडू पुन्हा ओंकार राईट आर्म ओव्हर द मारा करतोय, डाव्या हातीला टाकलाय चेंडू आणि हा अतिशय खराब चेंडू आणि व्हाईट चेंडूचा इशारा पंचांकडलं। धावा धाव बघा पाहायला मिळतं 56, 3 चेंडू निर्णयासाठी 8 धावांची गरज, बरोबरीसाठी 7 धावांची गरज, 3 चेंडू बाकी आहेत आणि इथे मात्र ओंकारची स्वैर मात्र त्यांनी चेंडू टाकला, डायवेस्टीच्या बाहेर चेंडू टाकला आणि इथे सिकाननं कोणतीही घाई केली नाही, तसाच सोडून दिला, चेंडू जातो तो किपरच्या मागे, वाईट चेंडू जसा पंचांकडे षटकातील पुढचा चेंडू, चेंडू मात्र अतिशय चांगला असा झेल आहे आणि झेल मात्र श्रीकांतचा टिपला, इथे श्रीकांत बाद होतोय। शेवटचे 2 चेंडू बाकी आणि 2 चौकारांची आवश्यकता, 7 धावांची गरज। धन्यवाद मास्टर। श्रीकांतनं 4 षटकारच्या सायनं 26 धावांची इथे खेळ गेलेली आहे, त्याच्यामध्ये 4 षटकार आणि एकेरी 2 वेळा अशा 26 धावा त्यांनी आपल्या संघासाठी उभारलेल्या आहेत। अजून पण चेंडू बाकी आहेत ते 2 आणि 8 धावांची गरज, निर्णय वेळेसाठी 8 धावांची गरज, बरोबरीसाठी 7 धावांची गरज, एक एक चेंडू दोघांसाठी अतिशय महत्वाचा आहे। नवीन फलंदाज व्यासपीठावर जे पब्लिक असेल त्यांनी कृपया शांत राहायचं आहे आणि जर त्यांना बोलायचं असेल तर कृपया आपण बाहेर उतरलं तर अतिशय बरं होईल। इथे जास्तीत जास्त अजिबात डिस्कस करू नका, इथे समालोचन कक्षामध्ये कृपया कोणी डिस्कस करू नका। नवीन फलंदाज सुशांत, नवीन फलंदाज सुशांत आणि स्ट्राईक एंडला आहे तो सुशांत। शेवटचे 2 चेंडू बाकी आणि 2 चेंडू मध्ये निर्णय घेण्यासाठी 8 धावांची गरज आणि बरोबरीसाठी 7 धावांची गरज। षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द मारा करण्यासाठी पुन्हा सज्ज होते, हा चेंडू मध्ये उजव्या हातीच्या बाहेर टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा व्हाईट चेंडूचा इशारा आणि एक अवांतर धाव मिळते संघाला, एका अवांतर धावीनं धावा धावपालका पाहायला मिळतात आपल्याला, 57 धावा धावपालकावर पाहायला मिळतात। 7 धावांची गरज, 2 चेंडू बाकी, 7 धावांची गरज, 2 चेंडू बाकी, निर्णय वेळेसाठी 7 धावांची गरज, बरोबरीसाठी 6 धावांची गरज, एका षटकाराची आवश्यकता आहे आणि कृपया प्रेक्षकांनी कृपया आतमध्ये मैदानामध्ये कृपया जाऊ नका। षटकातील अजून पण 2 चेंडू बाकी आहेत, खेळाला सुरुवात, षटकातील पुढचा चेंडू, चेंडू सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू।
शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरजच आहे ती आवरे संघाला, आणि हा ह्या चेंडूवर जास्तीत जास्त 5 धावांपर्यंत रोखणं हे खोपटे संघाला. सुशांत आणि अजय ही जोडगोळी मैदानामध्ये. हे षटक जर आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवर गडीबाद झाला, दुसऱ्या चेंडूवर गडीबाद झाला, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडू वाईट, पुन्हा गडीबाद झाला, पाचवा चेंडू पुन्हा वाईट, पुन्हा निर्धाव गेला, आणि शेवटचा चेंडू 6 धावा काढणं गरजेचं आहे, आणि 6 धावाच्या आतमध्ये रोखणं हे खोपटे संघाला गरजेचं आहे. कोण कोणावर मात करतो ते पाहूया. आता जर आतापर्यंत जर पाहिलं या ओंकारनं मात्र वर्चस्व राखलेलं आहे गोलंदाजीवर. ते फलंदाजी गोलंदाजीचा वर्चस्व गाजवलंय ते फलंदाजांवर. आणि जरा शेवटचा चेंडू रोमहर्षक सामना 64 धावांचं एक टार्गेट पार करत असताना मात्र ओंकार सुंदर गोलंदाजी करतोय. षटकाचा शेवटचा चेंडू सुरेख चेंडू आणि हा सामना मात्र खोपटे संघानं 5 धावाने जिंकला. 6 धाव धावून दोन्ही सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो डीजे धन्यवाद. नक्कीच खोपटे संघाचं अभिनंदन आहे अर्थातच या ठिकाणी. तर खोपटे संघाने तेवढीच विनंती असणार आहे की खोपटे संघाला विनंती असणार आहे की आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. नक्कीच आयोजकांचं म्हणणं असं आहे की आपण त्वरित मैदानाचा ताबा सोडायचा आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या सामन्याला सुरुवात होताना दिसतोय. नक्कीच दुसऱ्या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी एक छोटीशी सूचना असेल सगळ्यांसाठी. माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी सूचना किंवा सगळ्यांसाठी मी सांगतोय. नक्कीच सुरुवातीचा सामना होणार होता ओवळा वर्सेस सावरकर. ओवळा वर्सेस सावरकर असा सामना होणार होता. नक्कीच माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष असू द्या. असा प्रसंग कुणावरही येऊ नये, परंतु हा प्रसंग आलाय म्हणून नाणेफेक करण्यापूर्वी मी जे सांगतोय ते कृपया ऐकावं आणि लवकर